नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट. अगदी थोड्या दिवसात आपल्या गणपती बाप्पांचं आगमन सर्वांच्या घरी होणार आहे, त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यंदाही मी तुमच्यासोबत काही गणपती डेकोरेशनच्या आयडिया शेअर करणार आहे, ज्या बनवायला अगदी सोप्या, कमी खर्चात आणि कमी वेळेत होणार आहेत. चला तर मग व्हिडिओ पटकन सुरू करूया. हा मखर बनवायला अगदी सोपा आहे. तुमच्याकडे जर सर्व साहित्य रेडी असेल तर अगदी अर्धा तासात तुम्ही हा मखर बनवू शकता. आता त्याच्यासाठी काय काय मटेरियल लागतं हे पाहूया. स्टेप नंबर 1. सर्वात आधी असा एक कार्डबोर्ड घ्यायचा आणि तो या 3 पीसेसमध्ये कट करायचा. इथे कार्डबोर्ड ऐवजी तुम्ही एखादा जाड पुठ्ठा सुद्धा यूज करू शकता, पण इथे जो पुठ्ठा वापरणार आहे तो असा चांगला जाड पाहिजे की जो होल्ड होईल. तर असा हा पुठ्ठा मी 3 साइजेसमध्ये कट करून घेतला आहे. यामध्ये मधली साईज मी थोडी मोठी ठेवली आहे आणि साईडचे 2 पीसेस थोडेसे छोटे आहेत. स्टेप नंबर 2. आता आपले कार्डबोर्डचे पीसेस कट करून रेडी आहेत. यांना कलर करण्यासाठी इथे मी रेड कलरचा एक हँडमेड पेपर घेतलाय. हा पेपर सुद्धा जाड आहे आणि इथे शक्यतो असा जाड पेपरच यूज करा. ते रेड कलर ऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचा ब्ल्यू कलर किंवा ग्रीन कलर असे थोडे डार्क कलर यूज करू शकता. हा पेपर चिटकवण्यासाठी मी इथे फेविकॉल वापरत आहे. सर्वात आधी जो मी मधला पीस आहे कार्डबोर्डचा, थोडा मोठ्या साईजचा, तो घेतलाय आणि त्यावरती मी अशा प्रकारे हा रेड कलरचा पेपर चिटकवून घेत आहे. इथे सर्वात महत्वाचं, हा पेपर चिटकवताना आपल्याला साईडला 2-5 जवळजवळ 5 सेंटीमीटरच्या बॉर्डर्स ठेवायच्या आहेत आणि इथे आपल्याला दुसरा पीस जो कार्डबोर्डचा आहे तो चिटकवायचा आहे. आता हा दुसरा पीस चिटकवताना सर्वात महत्वाची काळजी घ्यायची आहे ते म्हणजे दोन्ही पीसेस एकदम जवळजवळ चिटकवायचे नाही आहेत. साधारण तिथे 2 सेंटीमीटरचा तरी गॅप असायला हवा, म्हणजे ते इझिली फोल्ड होऊ शकतात. तर ही स्टेप नक्की लक्षात ठेवा. अशाच प्रकारे मी बाजूचा दुसरा पीसही चिटकवून घेतला आणि आपला मखरचा बॅकड्रॉप रेडी झाला. आता पाहूयात पुढची स्टेप, स्टेप नंबर 3. आता आपल्या रेड कलरचा जो बॅकड्रॉप आहे त्याला थोडा आपण मंदिराचा लुक आणूया. त्यासाठी मी इथे असा व्हाईट कलरचा थोडा ग्लिटरी पेपर घेतलाय. त्याच्यावरती गोल्डन कलरचे असे थोडेसे डॉट्स आहेत, त्यामुळे हा खूप छान दिसतोय. आता या व्हाईट पेपरला आपण मंदिराच्या कमानीसारखा कट करूया. त्यासाठी मी हा पेपर मधोमध फोल्ड केला आणि पेन्सिलने कमान ड्रॉ करून घेतली आणि कात्रीच्या साह्याने ही कट केली. आता इथे मी तुम्हाला 2 ऑप्शन्स देते. ही जी कट केलेली जी कमान आहे ती आपण अशी यूज करू शकतो, किंवा कट केल्यानंतर राहिलेला जो दुसरा शेप आहे तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. मी इथे जी मधली कमान आपण कट केली आहे तीच वापरणार आहे. आता हे चिटकवताना माझ्या एक लक्षात आलं की हा पेपर जरा ट्रान्सपरंट आहे आणि त्यामुळे तो कलर तेवढा उठून दिसत नाही आहे. म्हणून मी इथे एक आयडिया केली की मी त्याच साईजचा एक व्हाईट कलरचा पेपर मागे चिटकवला आणि त्याच्यावरती ही कमान चिटकवली, त्यामुळे तो थोडासा व्हाईट कलर अजून पॉपअप झाला. इथे व्हाईट कलर ऐवजी तुम्ही थोडासा येल्लो कलर किंवा थोडा ऑरेंज कलर किंवा गोल्डन कलर सुद्धा यूज करू शकता. आता पाहूयात पुढची स्टेप, स्टेप नंबर 4. आता थोडंसं डेकोरेशन ॲड करण्यासाठी जी आपण कमान लावली आहे त्याला आपण असे जे गोल्डन कलरचे बीड्स येतात ते चिटकवून घेणार आहोत. आता या बीड्स ऐवजी तुम्ही इथे लेसही लावू शकता किंवा अगदी गोल्डन कलरच्या स्पार्कल कलरने सुद्धा बॉर्डर करू शकता, त्याने ती जरा कमान उठून दिसेल. आता या मखरसाठी मी कलर कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे रेड, व्हाईट आणि गोल्डन, त्यामुळे मी इथे अशा गोल्डन कलरच्या ज्या घंटीच्या माळा आहेत त्या सिलेक्ट केल्या. तुम्ही जर आपला मागचा व्लॉग व्हिडिओ चेक केला असेल तर त्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की मी अशा या घंटीच्या माळा रविवार पेठेतनं विकत घेतल्या. आत्ता या मार्केटमध्ये खूप इझिली अवेलेबल आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला काही काही ऑप्शन्स दाखवलेले आहेत. तो जर व्हिडिओ तुमच्याकडून मिस झाला असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो तुम्ही नक्की चेक करा. आता या ज्या माळा आहेत त्या मी 100 रुपयाला डझन अशा घेतल्या. त्यातल्या मी 8 माळा सिलेक्ट केलेल्या आहेत आणि त्या मी त्याची लेवल वरती खाली अशी लावून कार्डबोर्डला लावून घेतल्या. आता ह्या कार्डबोर्डला लावण्यासाठी मी मागे मास्किंग टेप यूज केलेला आहे. तर अशा प्रकारे आपला झटपट होणारा सिम्पल सोबर गणपती बाप्पाचा मखर रेडी आहे. आता करूयात थोडीशी आरास.
तुम्हाला हा मखर कसा वाटला हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा मखर तुमच्या गणपती बाप्पासाठी बनवला तर त्याचे फोटोज माझ्याशी इंस्टाग्रामवरती नक्की शेअर करा. माझा इंस्टाग्राम आय डी आहे ग्रेटफुल आर्ट बाय पूनम. आणि हो, पुढच्या शुक्रवारी मी अजून एक नवीन गणपती डेकोरेशनची आयडिया तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज खाली जाऊन सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खाली कमेंट करायलासुद्धा विसरू नका. तर भेटूयात आपण पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.